आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहरात विजयादशमीच्या मुहूर्तावर सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते। तेव्हापासून हे सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातच या ठिकाणी रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले जातात। तसेच अत्याधुनिक सोयी सुविधा व उपकरणांसह रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले 50 ICU बेडचे हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे। सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे नेहमीच अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असते। तसेच याआधीही रुग्णालयात येणाऱ्या किंवा इतरही नागरिकांसाठी सह्याद्री हॉस्पिटल यांच्यातर्फे रुग्णांना अतिशय कमी दरात उपचार मिळावे यासाठी हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले होते। अशा प्रकारे सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शहरातील रुग्णांना योग्य आणि कमी दरात उपचार मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते। काही दिवसांपूर्वी बदलापूर गावात वास्तव्यास असणारे दीपक पष्टे हे अचानक बेशुद्ध झाले। दीपक पष्टे यांना त्यांच्या घरच्यांनी तात्काळ बदलापूर बॅरेज रोड परिसरात असणाऱ्या सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीपक यांच्यावर डॉक्टर योगेश मिंडे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी लगेचच उपचार करायला सुरुवात केली असल्याची माहिती दीपक पष्टे यांनी आपले बदलापूरशी बोलताना दिली। तसेच रुग्णालयात मिळणारे जेवण हे घरच्या जेवणासारखे असून या ठिकाणी असणाऱ्या नर्सेस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत असल्याची माहिती दीपक पष्टे यांनी दिली आहे। मी जिथे सुरुवातीला आलो होतो मला तर समजलं होतं मी बेशुद्ध म्हणजे अवस्थेत आलो होतो। एकदम डॉक्टर एकदम चांगले एकदम बरं होण्यासाठी फुल धावपळ केली आहे आणि नर्स पहिले चांगलं आहेत एकदम मस्त योग्य सराय पण माझ्यासाठी लई ह्या केलं मला लवकरात लवकर बरं होण्यासाठी लवकर औषध उपचार चालू केले त्याही म्हणून तर मी आता जेवच झालेलं आहे। आता ना जिथं आता 20 तास पण त्यांचा देणार आहे मला नंतर आता त्यांचं जेवण वगैरे वगैरे सर्व एकदम छान आहे त्यांचं मस्त एकदम जे वेळेवर भेटतो वेळेवर सर्व स्टाफ त्यांचे काळजी घेतात आणि सर्व म्हणजे विचार कसं बरं आहे का तू काय सर्व विचारपूस चालूच असते त्यांचे दिसते सगळ्यांचे चालू असते आणि ती व्यवस्थित एकदम बरा हो बोलताना घरी लवकर आता मी जायचं आहे मी ते राहिलो एवढ्या दिवस मला असं वाटलंच नाही एकदम घरासारखंच वाटलं एकदम इथे राहिलो होतो तर मी चांगल्या प्रकारे तिथे निघाली ज्यावेळेस माझा भाऊ ह्या दवाखान्यामध्ये आला त्यावेळेस त्याची तब्येत एकदम क्रिटिकलमध्ये होती। आता चांगलं झालेला आहे तो चांगलं डॉक्टर लोकांचं चांगलं सहकार्य सिस्टर लोकांचं हॉस्पिटल चांगलं आहे जेवणाची व्यवस्था पण अतिशय मस्त चांगलं 10 दिवसापूर्वी तिथे ॲडमिट केलेलं होतं आज त्यांना डिस्चार्ज देणार आहेत डॉक्टर त्यांचं त्याला चांगलं म्हणजे व्यवस्थित वाटतं डिस्चार्ज त्यामुळे आम्ही डिस्चार्ज घेणार डॉक्टर आणि सिस्टर या लोकांचं जास्त म्हणजे त्यांनी हे केलंय त्यांना। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। घरात टीव्ही आणि अपुरी जागा परिसरात अशांतता आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा काळजी करू नका उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका अत्याधुनिक सोयीने युक्त वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्सची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका आजच संपर्क करा 7378809000।